तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात अल्पसंख्याक प्रतिबंध कायदा मंजूर केलाय. मुस्लिमांसह अल्पसंख्याक समाजास मोडणाऱ्या सर्व लोकांना विशेष संरक्षण देण्यात येणार आहे. या कायद्यानुसार एखादी व्यक्ती अल्पसंख्याक आहे म्हणून अपमान करणे, जमीन बळकावणे, विशिष्ट पक्षास मतदान करण्यासाठी भाग पाडणे, खोटा गुन्हा दाखल करणे, भाड्याने घर नाकारणे, नोकरी देण्यास नकार देणे, शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारणे यासाठी शिक्षा 6 महिने ते 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आहे. तसेच अल्पसंख्याक व्यक्तींच्या मालमत्तेचे नुकसान, घरास आग लावणे याकरिता शिक्षा ही 7 वर्षापर्यंत तुरुंगवास असेल. त्यानंतर मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या प्रकरणात अल्पसंख्याक व्यक्तींविरोधात खोटी तक्रार देणे याची शिक्षा ही जन्मठेप आहे. सदरील कायदा सशक्त करून लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी व्हावी आणि सोलापूर शहरातील नागरिकांना औरंगाबाद वक्फ बोर्ड येथे जाण्या येण्यासाठी लागणारे खर्च हे परवडणारे नसून सोलापूर शहरात वक्फ बोर्डचा प्रादेशिक रिजनल कार्यालय लवकरात लवकर झाले पाहिजे अशी सर्व सोलापूरकरांची मागणी आहे. बिलखुसूस अल्पसंख्याक समुदाय को एक विशिष्ट समुदाय की तरफ से टारगेट किया जा रहा है. जैसे कि पिछले सबका मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, इन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेबानी अल्पसंख्याक समाजावर होणारे अत्याचार प्रतिबंधक घालण्यासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनमध्ये अल्पसंख्याक प्रतिबंध कायदा मंजूर केला. मुस्लिम समाजासह अल्पसंख्याक समाज मोडणाऱ्या सर्व लोकांना विशेष संरक्षण देण्यात येणार आहे. या कायद्यानुसार अल्पसंख्याक आहे म्हणून अपमान करणे, जमीन बळकावणे, विशेष पक्षात मतदान करण्यासाठी भाग पाडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, भाड्याने घर नाकारणे, नोकरी देण्यास नकार देणे, शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारणे यासाठी शिक्षा 6 महिने ते 5 वर्ष अशी अनेक त्यामध्ये तरतूद द्यायचं आहे. हा विषय मंजूर झालेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये. सर, हा कायदा आता प्रलंबित आहे, याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. हा कायदा जर याच्यावर कायदेशीर जर अंमलबजावणी होईल तर प्रलंबित आहे. म्हणजे कुठे प्रलंबित आहे? ह्या महाराष्ट्र सरकारने ह्या लागू केलेल्या नाही आजपर्यंत, याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही. फक्त विधेयक मंजूर झालेलं आहे 2015 मध्ये. अंमलबजावणी त्याच्यावर झालेली नाही सर महाराष्ट्रभर. मग बिल कसं मंजूर झालं? जर मंजूर झालं तर कायद्यात आपण विधेयक क्रमांक 66 आहे सर 2015. हो, आणि विशिष्ट सर सोलापूर शहरामध्ये मध्यंतरी कुछ हालात दर्दनाक हुए थे. मुस्लिम समाज को बहुत ही बुरे तरीके से टारगेट करने का काम हो रहा है सर. एक तरफा कंप्लेन हमारी काउंटर कंप्लेन ली नहीं जाती है, हमारी फिरियाद सुनी नहीं जाती है. इसलिए हम आपसे आपके माध्यम से अनुरोध करते हैं कि मुस्लिम समुदाय को न्याय देने के लिए जब भी कोई शख्स लीगल कोई भी प्रोसीडिंग लेकर आता है तो कृपया करके उन्हें कम से कम इज्जत के साथ उनका अर्ज को स्वीकारा जाए. एक तरफा कार्रवाई हो रही है सर, इसकी तरफ आप तवज्जो दें. शांतिनगर का मसला है, मस्जिद का आश्रम की मस्जिद वक्फ ट्रस्ट का मसला है. सीपीला बोलून त्यांना सांगितलं की मी तुमची मीटिंग झाली की सर्किट हाऊस ला जाणार आहे, तिथं त्यांना बोलवलं. तुमच्यातल्या दोन तीन औरंगाबाद आलेले सर, औरंगाबाद जाने आने के लिए बहुत खर्च होता है तो रिजनल ऑफिस सोलापूर में बने इसके लिए बहुत दिन से पाठपुरावा चल रहा है सर. यहाँ पर प्रादेशिक कार्यालय बने ऐसी हमारी आपसे अनुरोध है. अभी हाल ही में 2 महीने पहले मुंबई में जो मंत्रालय के सामने रीजनल ऑफिस का उद्घाटन माननीय मुख्यमंत्री के हाथों से, उसी तरीके से आपके हाथों से भी मैं ये चाहता हूं कि सोलापुर के अंदर रीजनल कार्यालय शुरू हो, ऐसा मैं आपसे गुजारिश करता हूं.